पनवेल परिसरात सुद्धा ओळखलं जातो असे माझे साथी कॉमेंटेटर मनोजजी यांना मी आमंत्रित करतो की आपण या सामन्याचं धावतं वर्णन करावं. कम टू द स्टेज. सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय जानूजी शीत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. उपसभापती व सरपंच चषक 2021 सहर्ष स्वागत आलेले तमाम रसिक क्रीडारंगा मध्ये क्रिकेट पट्टू आणि इथे जमलेले प्रेक्षक त्यांचं 2021 मध्ये सहर्ष स्वागत. वळिया मैदानाकडे आजचा आंबेवाडी बी विपक्ष एकलव्य भिलवले एक मोठी लढत या स्पर्धेमध्ये पाहायला भेटली आणि दोन्ही संघाच्या संघटनेकडे देखील विनंती असेल की 3 षटकाचा सामना राहील. 18 चेंडूचा खेळ या खेळपट्टीवरती पाहायला भेटेल. जो मागचा सामना आपण पाहिला मात्र विपक्ष मयूर 11 मोठा हे जो सामना आपण मगाशी पाहिला काय फलंदाजी केली होती विलास या फलंदाजांनी तितकीच चांगली दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मात्र संघाकडनं. योगेश पारधी पक्ष सचिन बस्मा काय आतषबाजी पाहायला भेटली. वळिया मैदानाकडे पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विशाल एक रायगडचा एक्सप्रेस म्हणला जाईल एकलव्य भिलवले या संघाकडनं गोलंदाजी मार्कवर असेल कारण विशाल हा गोलंदाज असा आहे की जो गोलंदाजी देखील चांगली पाहायला भेटेल आणि फलंदाजी देखील पाहायला भेटेल पूर्ण संघ असेल या गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती स्ट्राइक वरती पाहतो आपण सुनील. सुनीलने जर षटकार मारला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये आणि पहिला धक्का बसते आंबेवाडी बी सुनील बॅट तपावेला. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आंबेवाडी संघाचा 12वी प्रतिनिधी आमच्या व्यासपीठाजवळ यायचे कारण अनेक क्रिकेट जे मैदानामध्ये जे फलंदाज उतरतात त्यांची नावं सांगण्यासाठी खास 12वी प्रतिनिधी लागतो. तर याच्या पुढे जेवढे संघ होतील त्यांच्या प्रत्येक संघाचा 12वी प्रतिनिधी आमच्या व्यासपीठाजवळ राहावा अशी कमिटीची विनंती आहे. तर नक्कीच सुनील सारखा मोठा फलंदाज बाहेर काढण्याचं काम केलंय त्या विशाल काय गोलंदाजी करतो. नक्की सुनील हा देखील आंबेवाडी बी संघाकडनं मोठा फलंदाज आहे कारण माथेरानना नगरीमध्ये पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला भेटली परंतु थोडस कमबॅक केला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली विशाल या गोलंदाजा करता. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु फलंदाजाला थोडस जखडून ठेवण्याचं काम केलंय ते विशाल या गोलंदाजानी. नाव आहे विशाल बिलवले संघाकडनं. काय पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाहेर काढलाय दुसरा चेंडू थोडस कमबॅक केला थोडस डिस्पिट केला आणि निर्धाव चेंडूची सांगते केली गेलीये. विशाल खरंच आपण पाहिलं तर खूप मोठा नाव आहे या विशाल या खेळाडूचं. बिलवले संघाकडनं आपल्याला पाहायला भेटलोय. लगेच पाहायचं आपण आंबेवाडी बी संघाकडनं 3 ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट उभारेल. हा मात्र बॅकफुटला जाऊन कुल खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडस पंचाचा इशारा सिग्नल डिक्सलच्या रूपात एक धाव भेटली. व्यक्ती संघाचं खातं खोललं दिसते आंबेवाडी 20 संघांनी. अकाउंट ओपन केलंय श्री गणेशा केलंय दहा फलकीवरती धावा लागू केलेत एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. नक्कीच आंबेवाडी संघाला आपण जर विचार केला तर 18 बॉल मध्ये जवळजवळ 40 ते 45 धाव काढणं गरजे असेल कारण तितका मजबूत संघ आहे एकलव्य भिलवले. पुढचा चेंडू हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलं क्षेत्ररक्षण पाहायचं क्षेत्ररक्षण चुकी करणार नाहीये अप्रतिम क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय आंबेवाडी बी संघाला ऑन टू डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच आपण विचार केला तर क्रिकेट मुळे जेव्हा शाळा चालू होता, जेव्हा कॉलेज चालू होतो, जेव्हा कॉलेजला जात नाही, शाळेमध्ये जात नाहीये, पहिलं कुठं? क्रिकेट मध्ये। आपण घरच्यांचा मार कशामुळे खाल्लाय? क्रिकेट मध्ये। आपण क्रिकेटला वेळ लावलाय तोच क्रिकेट। आपण जरी बघितला परीक्षा चालू असली, मॅच कुठे चालू असली, सरांना सांगणार, परत मित्र बोलणार की काय झालं, नाही थोडासा घरी प्रॉब्लेम झाला, कशामुळे? क्रिकेट मुळे। कारण आपला आदिवासी ट्रेनिस क्रिकेट कशामुळे मार खाल्लाय? क्रिकेट मुळे। कारण क्रिकेट हा आपला चिकाटीचा खेळ आहे। हा मात्र उच्चार मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण धावतोय, पायचे जेल होते का? जेल चुकी करणार नाही, अभिवड विसंगाला तिसरा धक्का बसतोय। धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच अभिवडी बी संघाला नक्कीच विनंती असेल की जरी आपण मोठे फटके आले नाही तरी चालेल, पण जरी एक एक दोन दोन धावा असल्या ना ते महत्वाचे आता। क्रिकेट मध्ये षटकार आणि चौकार मारून धावा वाढत नाहीये। जेवढ्या आपण एक एक दोन दोन धावा खर्च करणार तेवढा आपला संघाचा टार्गेट उभारतो। आपण आउट झाला, नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला, हा मात्र मोठा फटका मारलाय, उंची जास्ती, पायचे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु पायचे काय होतय? पंचाचा इशारा षटकार। या षटकाराच्या साईने धाव संख्येत भर पडते। धाव संख्येचा विचार पाहिला तर 10 फलकेवरती धावा लागल्या, 7 धावा। मात्र पंचाचा सिग्नल देखील फटकला गेलाय, एक षटक समाप्त झाले, एक षटकाची समाप्तीनंतर 10 फलकेवरती धावा लागल्या, 7 धावा। धन्यवाद। नक्कीच एक सुवर्ण संधी आलेल्या आंबेवाडी बी संघाला, बघा काय पारितोषिकांची खैरेचे। आज फायनलचा दिवस, कोण चॅम्पियन ठरणार या स्पर्धेमध्ये, कोणाच्या नावावरती दबदबा असणार या मैदानावरती। नक्की जे दोन फलंदाज मैदानामध्ये असतील त्यांना नक्की एक सुवर्ण संधी असेल। वसंत लोते सोंडेवाडी यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं। बघा काय मॅच पाहायला भेटली प्रेक्षकांना। कुठलाही फलंदाज, ते दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो आंबेवाडी 20 संघाकडनं, एक स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती, कुणी षटकार मारा 100 रुपये आपल्या खिशामध्ये टाका, पायचे गोलंदाज मार्गावर। पहिला चेंडू कॅप्शन लक्षात दाखवलं क्षेत्ररक्षक तैनात, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं विशाल या क्षेत्ररक्षकाकडनं। परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे, एका धावीने धाव संख्येत भर पडते। धाव संख्येचा विचार पाहिला तर 10 फलकेवरती धावा लागल्या, 8 धावा। पहिल्याच बॉल वरती थोडस चांगला कमबॅक केला आंबेवाडी 20 संघांनी। तर गोलंदाजीमध्ये आपण पाहतो गोलंदाज दुसरं षटक देविदास, मात्र पुन्हा एकदा सुलटी रेवली टाकली, थोडस फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय देविदास या गोलंदाजांनी। देविदास देखील हा चांगला गोलंदाज आहे, कारण आम्ही जिथे जिथे टुर्नामेंट असतात, जिथे जिथे मला समालोचन करण्यासाठी भेटतात, तिथे तिथे मी ज्या गोलंदाजाला फलंदाजाला ओळखतो त्या दिवशी नक्कीच मी तुमचा आभारी करतो या स्पर्धेमध्ये। हा मात्र कूल केलाय क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, थोडस टायमिंग चुकी असेल आणि पुन्हा एकदा अभिवाद बी संघाला मोठा धक्का बसतोय, बॅट दपावेला। धन्यवाद डीजे मास्टर। विनोद चांगली फलंदाजी करत होता या मैदानामध्ये, परत थोडस टायमिंग थोडस चुकी झाल्यामुळे थोडं क्षेत्ररक्षण चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटले एकलवी बिलवले संघाकडनं। नवीन फलंदाज मैदानामध्ये जो कैलास, नक्कीच आंबेवाडी संघाचा विचार केला तर वसंत लोदे सोंडवाडी याच्या वतीने आतषबाजी जर षटकारांनी आणि चांगलं पारितोषिक या स्पर्धेसाठी पाहायला भेटलं आंबेवाडी बी संघाला, पायचे गोलंदाज सज्ज। हा मात्र पुन्हा एकदा पेज आहे गोलंदाजाला, फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय त्या गोलंदाजाने। नाव आहे एकलव्य बिलवले संघाकडनं, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक मार्गस्थान असताना देविदास गोलंदाजी मार्क वर काय गोलंदाजी करतो, पायचे पुढचा चेंडू। हा मात्र पुन्हा एकदा कॅप सिलेक्शन दाखवलाय, ओ हो अप्रतिम जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तो विशाल या क्षेत्ररक्षकाने, परंतु थोडीशी आऊआ मैदानामध्ये चालू आहे। परंतु पंच धावा किती, एक दोन
एकच धाव असेल नक्कीच चांगला प्रयत्न केला विशाल एक चांगले क्षेत्ररक्षण आहे चांगली गोलंदाज आहे चांगली फलंदाज आहे त्याच्याकडे त्याच्यामध्ये क्षमता आहे की नक्कीच एकलव्य भिलवले संघाकडे जर पाहिलं तर पूर्ण संघ त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला भेटतो कर्जत तालुक्यामध्ये तोच विशाल गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा सज्ज असेल निविदास पुन्हा एकदा कॅप सिलेक्शन दाखवलं क्षेत्ररक्षण तैनात असेल एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली परंतु एकाच धावीवर समाधान मानला जाईल एका धावीने पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडते धाव संख्येचा विचार पाहिला तर धाव फलकेवरती धावा लागल्या दहा धावा नक्कीच दोन षटक समाप्त झाले असतील दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकेवरती धावा लागल्या दहा धावा शेवटचे सहा बॉल्स बाकी असेल आंबेवाडी बी या संघाला षटकार चौकार मारणं गरजे असेल कारण तितकात मजबूत संघ आपण पाहतो एकलव्य भिलवले त्याच्यामध्ये विशाल सारखा मोठा फलंदाज पाहायला भेटेल नक्कीच आंबेवाडी बी संघाला षटकार चौकार मारणं गरजे असेल कारण शेवटचं सहा बॉल्स बाकी असतील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या पर्यंत हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली आहे कैलास या फलंदाजाला कैलास देखील हा मोठा फलंदाज आहे कारण कैलासची सुद्धा मी बॅटिंग बघितली आहे कारण मात्र म्हणजे ज्या टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटमध्ये काय आतषबाजी करतो परंतु या वादामध्ये थोडस कमबॅक केलाय पहिल्या चेंडू निर्धाव फेकलाय थोडस दबाव असेल या फलंदाजावरती पायचे गोलंदाज म्हणता एकदा सज्ज नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता परंतु थोडस टायमिंग चुकी झाल्यामुळे फलंदाज बाद झालाय आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय आंबेवाडी बी संघाला तर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये जातोय भास्कर भास्कर देखील एक चांगला फलंदाज आहे आंबेवाडी संघाचा आपण जर विचार केला तर आंबेवाडी देखील खूप मोठा संघ आहे आणि भिलवले देखील खूप मोठे संघ आहे दोन्ही संघ मोठे संघ आहे सांगू शकत नाहीये हा मात्र मारला सुरेख फटका टायमिंग चांगला केलाय चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार आंबेवाडी बी संघाकडनं नितीनची फलंदाजी बघा काय फलंदाजी पाहायला भेटली हा मात्र पुन्हा एकदा उचार मारला चेंडू विशाल चेंडूच्या खाली विशाल चुकी करणार नाहीये अप्रतिम क्षेत्ररक्षण एकलव्य भिलवले संघाकडनं पुन्हा एकदा धक्का बसते आंबेवाडी बी संघाला बॅक टू द पवेलियन धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच आंबेवाडी बी संघ खूप मोठा प्रयत्न करतो खूप मोठ्या धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करतो परंतु तितकी गोलंदाजी चांगली आहे तितकं क्षेत्ररक्षण चांगलं आहे तितकी चांगली आंबेवाडी बी संघाकडनं फलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते तर प्रयत्न करतात परंतु क्षेत्ररक्षण चुकी करत नाहीये कारण विशासारख्या फलंदाजाकडे बॉल गेला तो झेल तर सुटणार नाहीये कारण विशाला असा गोलंदाज आहे असा क्षेत्ररक्षण आहे असा फलंदाज आहे कारण रायगड आणि कर्जत मध्ये खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय रावदास तर एका बाजूला स्ट्राईक वरती पाहतोय भास्कर पाहिजे शेवटच्या षटकामधले काही चेंडू शिल्लक असतील किती धावांचं टार्गेट उभारेल आंबेवाडी बी संघ पाहिजे नक्कीच जर या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आंबेवाडी संघांना किती सुंदर प्राइस देखील पाहायला भेटले थोडीशी गोलंदाजी दिशा भटकली पंचाचा आमच्याकडे इशारा येतोय व्हाईट सिग्नल एक अवांतर धाव भेटते एक अवांतर धावने धाव संख्येत भर पडते धाव संख्येचा विचार पाहिला तर दहा फलकेवरती धावा लागल्या 17 धावा नक्कीच 18 चेंडू मध्ये जवळजवळ 30 ते 40 धावा करणं जरी 35 धावा झाल्या तरी रफ आणि टफ सामना पाहायला भेटेल पाहिजे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवण्याचे प्रयत्नात परंतु हा मात्र डॉट चेंडू ही आहे गोलंदाजीची ओळख जेव्हा आपण ट्रेनिस क्रिकेट मध्ये आपलं बघा आज देखील किती ठिकाणी आपल्या आदिवासी ट्रेनिस क्रिकेटच्या मॅचेस आणि किती ठिकाणी मॅचेस ओपन देखील चालू आहेत परंतु आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धा पाहतोय किती आपले जेवढे आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये असतील उपसरपंच व सरपंच चषक 2001 मध्ये पाहत असतील लाईव्हच्या माध्यमातून हा मात्र कॅप सिलेक्शन दाखलाय उंची जास्ती लाल चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार षटकार
धन्यवाद रेडी मास्टर अप्रतिम जो शेवटचा चेंडू टाकला होता काय आतषबाजी केली आंबेवाड बीस संघाकडना या षटकाराच्या साईने धावसंख्ये थोडंसं बदल दिसते धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकेवरती धावा लागल्या 23 धावा येणारे 18 चेंडू मध्ये 24 धावांचा पल्ला गाठायचं एकलव्य भिलवले पायचे विशाल या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल तिथपर्यंत जाऊया आपण एक डीजे मास्टर कडे हेलो हेलो नक्कीच पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे उपसभापती व सरपंच शिक्षक 2021 आलेले तमाम रसिक क्रीडा नगरी मध्ये क्रिकेट पट्टूंचं आणि इथं जमलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल 2021 मध्ये नक्कीच आपली मोठी लढत आहे स्पर्धेमध्ये पाहायला भेटते एका बाजूला आंबेवाडी बी संघ तर एका बाजूला एकलव्य भिलवले नक्कीच आंबेवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर विशाल सारख्या मोठ्या फलंदाजाला बाहेर काढणं नक्की करावं लागेल कारण विशाल सारखा फलंदाज मैदान मध्ये राहिला तर तो 2 ओव्हर मध्ये सामना जिंकू शकतो असा खेळाडू आहे कर्जत नगरी मधला तर नक्कीच डिफेंड करूया येणारे 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असणारा एकलव्य भिलवले संघाला पाहिजे कोण जिंकणार कोण हारणार या स्पर्धेमध्ये कोणाचं नशीब आणणार पुढच्या स्पर्धेमध्ये जाण्याचं एका बाजूला आंबेवाडी बी तर एका बाजूला एकलव्य भिलवले खूप मोठी स्पर्धा पाहतोय उपसभापती विपक्ष सरपंच चषक 2021 मध्ये या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि या स्पर्धेमध्ये जेवढे संघ फायनल मध्ये गेले असतील एक नंबर साठी 2 नंबर साठी 3 नंबर साठी 4 नंबर साठी त्यांचं स्वप्न असेल की या स्पर्धेमध्ये आम्ही चॅम्पियन होणार पुढचा संघ बोलत असेल नाही आम्ही चॅम्पियन होणार परंतु जोपर्यंत शेवटचा सामना होत नाहीये तोपर्यंत आपल्याला कॉल लागणार नाहीये नक्कीच या स्पर्धेत कोण चॅम्पियन होणार नक्कीच आपल्याला संध्याकाळी प्रत्येकचे संघाचे जे ग्रुप देखील असतात परत आपण कर्जत टेनिस क्रिकेट ग्रुप असेल रायगड टेनिस ग्रुप असेल परत क्रिकेट प्रेमी देखील ग्रुप असतील कारण जेवढे आपले टेनिस क्रिकेटचे प्रेमक आहेत त्यामध्ये नक्कीच आपल्याला संध्याकाळी पाहायला भेटेल कोण पहिला नंबर मारणार कोण दुसरा प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आणि चतुर्थी पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये पाळे ओडिया मैदानाकडे पहिला चेंडू गोलंदाज मार्कवर सज्ज असेल पहिला चेंडू उंचावर मारलेला शत्रक्षण तैनात असेल पाहिजे काय करते ओप याला बोलतात गळ्याला मासा गुंतलेला सोडलेला गेला ही आहे आंबेवाडी संघाकडनं शत्रक्षकांची चुकी जेव्हा एखाद्या खेळाडूला झेल टिपला नाही तर खूप महाग पडतो आपण जर मागचा विचार केला मात्रांसोबत जो सचिन बसमाचा जेल सोडला त्या फलंदाजांनी काय आतषबाजी केली पहा तसंच या भिलवले संघाकडनं देखील पहिल्याच बोर्ड विकेट होता परंतु थोडस शत्रक्षण थोडस नक्कीच थोडस थडापरची मागणी केली प्लस जायचे थडापरच्या मागणीमध्ये विलास नक्कीच जर आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज थडापरची मागणी केली आहे थोडं धावत जा थोडं सहकार्य करा नक्कीच आपण विलास देखील यांची फलंदाजी आपण पाहिली नक्कीच याच्यानंतर जवळारा सामना बिग फाईट सामना पाहायला भेटेल कलोते मोकाशी जर संघ नायक आला असेल तर आमच्या व्यासपीठाजवळ यायचं आणि सचिन इलेव्हन मात्रांच्या संघाचा संघ नायक दोन्ही संघाचे संघ नायक व्यासपीठाजवळ यायचे नाणेफेकीसाठी तर व्हॉलिया मैदानाकडे पहिला बॉल हा मात्र गॅप सिलेक्शन दाखवला पहिला चेंडू गॅप सिलेक्शन पंचाचा पायचा डिक स्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटली गेली आहे एका धावीने धावसंख्येत भर पडते धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकेवरती धावा लागल्या 2 धावा नक्कीच कारण टार्गेट खूप मोठा नाहीये कारण आंबेवाडी 20 संघाने जर चांगली गोलंदाजी केली तर हा सामना देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल आणि जर विशाल सारखा फलंदाज जर षटकार चौकारा मारायला लागला तर नक्कीच 2 ओव्हर मध्ये पण सामना फिनिश करेल पाहिजे क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये हार जीत नक्कीच पाहायला भेटले किती मोठा सामना असला किती कडक सामना असला तरी सामना कुठेही फिरू शकतो आम्हाला पुढे येऊन खेळण्याच्या मनात गॅप सिलेक्शन दाखवलाय चेंडू निघून गेलाय 1 बाउन्स चौकार 4 धावा मिळतील
धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच थोडस गोलंदाजावरती थोडस दबाव आलाय, मोठे फटके मारतात तेव्हा गोलंदाजावरती अपेक्षक थोडस कमी असतो। आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु थोडस कमबॅक केले गोलंदाजांनी, कारण चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते। धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकावरती धावा लागल्या 6 धावा, पहिले षटक चालू असताना पाहिजे किती धावा येतील या स्पर्धेवर। मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकली आहे गोलंदाजाला, जखडून ठेवण्याचं काम केलं त्या गोलंदाजांनी। जेव्हा मोठा फटका आला, थोडस कमबॅक केलं गोलंदाजांनी, जरी मला चौकार आला तरी मी पुढे प्रयत्न करेन, कसे डॉट करणार आणि कशी गोलंदाजी करणार। आम्हाला पुन्हा एकदा कॅप सिलेक्शन दाखवलं, क्षेत्ररक्षण तैनात, परंतु चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। कलोती मोकाची संघ जर आला असेल तर प्लीज तुमचं संघ नाही का आमच्या व्यासपीठाजवळ यायचं, आणि सचिन इलेव्हन माथेरान संघाचं संघ नाही नक्कीच आलेलं आहे। तर या संघाचं नाणेफेकी करतील माझे सचिन गुडविले गुडविंदे। नक्कीच थोडस पहिल्यांदाच या विभागामध्ये समालोचक करतोय, त्यामुळे माफ करा काही चुकलं असेल तर पाहिजे कळवते विपक्ष सचिन इलेव्हन माथेरान। नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय, तर नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय सचिन इलेव्हन माथेरान संघाकडनं। प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलंय ते कळवते मोकाशी संघाला। तर नक्कीच याच्या नंतरची बिग फाईट आपल्याला मॅच पाहायला भेटेल वळी मैदानाकडे। वैयक्तिक पहिले षटक समाप्त झाले, धावफलकावरती धावा 10 धावा, येणारे 12 चेंडू मध्ये 14 धावा पाहिजे वैयक्तिक पहिले संघाचं। दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कोर सज्ज नितीन, तष्ट्राय गुरुदी विशाल पाहिजे नितीन यांचा पहिला चेंडू असेल, दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू फेकी करेल स्ट्राईक वरती विशाल पाहिजे। विशाल या मैदानामध्ये काय जल्लोष करेल, प्रेक्षकांची मन जिंकेल का नाही पाहिजे। पहिला चेंडू या हे विशालची वळख, पहिल्याच बरोबर स्वागत केलाय षटकाराने, विशाल ऑन फायर। नक्कीच जावय तुमच्या मनासारखा तसा विशाल आहे क्रिकेट नगरीचा फॅन, पहिल्याच बरोबर स्वागत केलाय 7 धावेने। हा मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या वेळेला थोडस टायमिंग चुकी झाली पाहिजे, क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही, आणि पुन्हा एकदा धक्का अवस्थे एकलव्य भिलवले संघाला। विशाल बॅट तपावेला, धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, या स्पर्धेमध्ये किती पाहुणे मंडळी असतील, किती प्रेक्षक आले असतील, त्यांचं मी पुन्हा एकदा विनंती करतोय उपसभापती व सरपंच चषक 2021 मध्ये आलेले तमाम रसिक क्रीडांचं सहर्ष स्वागत। बिग फाईट मॅच पाहायला भेटले, एका बाजूला आंबेवाड बी तर एक बाजूला एकलव्य भिलवले, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल। मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलं, क्षेत्ररक्षण तैनात पाहिजे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे, एका धावीने धावसंख्येत भर पडते। धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकावरती धावा लागल्या 17 धावा। दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील, कशा प्रकारे गोलंदाजी करतील आंबेवाडी बी संघ, तर एका बाजूला एकलव्य बिलवले कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल। आपण पाहतो ई स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून किती आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये पाहत असतील, कोण जिंकणार, कोण आणणार, कोण चॅम्पियन ठरणार। मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतात, एक अवांतर धाव भेटते व्हाईटच्या स्वरूपात, एका धावीने धावसंख्येत भर पडते। धावसंख्येचा विचार पाहिला तर धावकेवरती धावा लागल्या 18 धावा। आपण नक्की जेव्हा खराब चेंडू फेकतो ना तेव्हा गोलंदाजाला खूप दुःख वाटतं, कारण जो पेशर असतो ना त्या पेशर मध्ये गोलंदाज पण नाही काही करू शकत, कारण जेवढी खराब गोलंदाजी करणार तेवढा पेशर असतो या गोलंदाजावरती। मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने पंच पुन्हा एकदा होता खराब बॅक टू बॅक, दोन खराब चेंडू फेकताय। मनोज तुला थोडं रोखतोय, या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे मोठा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामजी।
हलो हलो या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय मोठा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामजी चितसाहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचे. हॅलो. तर प्रमुख पाहुणे सन्माननीय मोठा टाकूरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामजी चितसाहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचे. आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाते. तर ओलूया मैदानाकडे. तर भिलवले संघाला मात्र यावेळी मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय नियोजित क्षेत्रामध्ये जिथे एक धावेचं बंधन असणार. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या होती ती भिलवले संघाच्या धावपलकावरती 20 ही धावसंख्या. विजयासाठी अजून 4 धावेंची गरज असणार. कारण जे आव्हान होतं ते 24 धावांचं होतं. 20 धावा जमवल्यात येणाऱ्या चेंडूवरती फक्त 4 धावेंची गरज असणार. गोलंदाज मार्कवर नितीन तयार. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर असताना 4 धावेंची गरज असणार ती भिलवले संघाला. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला. चेंडूला थोडी उचली दिली. चेंडू विसावला गेला मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉट जातोय. अर्थातच 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. अर्थातच 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या होती ती 20. विजयासाठी येणारे मात्र 7 चेंडू आणि गरज असेल ती 4 धावेंची. थोड्याच वेळात या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. ज्यांच्या नावानं ही शृंखला आयोजित केली होती ते उपसभापती व सरपंच साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. 6 चेंडू गरज असेल ती 4 धावेंची. मयूर हा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय तो आंबेवाडी बी संघाकडून. मयूर हा गोलंदाज कारण पहिला दिवस जो गाजवला होता आंबेवाडी संघ आता माझा पराभूतच्या छायेत जाताना दिसतोय. थोडासा बॅकफुटवर येतोय हा आंबेगाव संघ. परंतु पहिल्या दिवशी चांगलं कमबॅक केलं होतं. यावेळी मात्र थोडस कुठंतरी अडचणीत येतोय आंबेगाव संघ. कारण गरज आहे ती भिलवले संघाला 6 चेंडू मध्ये 4 धावेंची. यावेळी मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय नियोजित क्षेत्रामध्ये जिथे एक धाव मिळणार. एकेरी धावेनिशी मात्र धावपळकावरती धावा लागतात त्या भिलवले संघाच्या 21 या आकड्यावरती. येणारे मात्र आता 5 चेंडू गरज असेल ती 3 धावेंची. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचा नियम आहे. आता मात्र स्ट्रायकर यायला उभा असणार तो जानू हा फलंदाज. यावेळी मात्र जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत आलेला षटकार. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसे पराभूत आंबेवाडी बी संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद डीजे मास्टर.